राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. हे पावसाळी अधिवेशन विद्यमान सरकार म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या किंवा महायुतीच्या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे या कार्यकाळातलं. आणि या शेवटच्या पावसाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे याच ठिकाणी शिवालयमध्ये नुकतेच पोहोचले होते. त्याही आधी उद्धव ठाकरे हे विधानभवनामध्ये पोहोचले होते आणि विधानभवनात पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा परिषदेमध्ये जात होते त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून हा प्रवास केलेला होता. अवघ्या काही क्षणांचा तो प्रवास होता आणि या प्रवासाचा व्हिडिओ सुद्धा आता आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. पण या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर या दोन्ही नेत्यांची जी देहबोली आहे ती काहीशी गंभीर आणि त्यातही हातचं राखून असलेली, ज्याला आपण किंवा एक अशी स्टीप पद्धतीची देहबोली असं म्हणू शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि त्यांच्या देहबोलीवर त्यातली नाराजी दिसत होती किंवा नैराश्य दिसत होतं, तर उद्धव ठाकरे हे काहीशा तटस्थ भावमुद्रेमध्ये होते. त्यानंतर ज्या वेळेला इथे पत्रकार परिषद झाली या शिवालयमध्ये तेव्हा याबद्दल विचारताना किंवा काही पत्रकारांनी भिंतीलाही कान असतात अशी टिप्पणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं होतं की यापुढे ज्या काही गुप्त बैठका कराव्या लागतील त्या लिफ्टमध्येच करण्याची एक कोपरखळी देखील या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी मारलेली आहे. आता आपण इथे बघू शकतो कारण लोकसभेमध्ये मिळालेलं जे यश आहे त्या यशानंतर उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला आहे आणि या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे जर आपण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जो त्यांच्याबरोबरचा शिवसैनिक आहे, त्यांच्याबरोबरचा कार्यकर्ता आहे, त्याची जी देहबोली आहे ती देखील आपल्या नेत्याप्रमाणे बदललेली आहे. आणि आज उद्धव ठाकरेंनी एका स्पष्ट गोष्टीचे संकेत दिलेले आहेत की ज्या विधिमंडळाच्या निवडणुका आहेत किंवा विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये शिवसेना ह्या आपले उमेदवार उभे करणार आहे आणि त्या उमेदवारीच्या अनुषंगाने जे जे राजकारण घडेल, ज्या ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कशा सामोऱ्या जाता येतील उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या संपूर्ण महाविकास आघाडीला हे बघणं खूपच औत्सुक्याचं असणार आहे. आज ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी इथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला हे अधिवेशन हे काहीसं आक्रमकरित्या करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. आता अवघे 14-15 आमदार त्यांच्याकडे शिल्लक आहेत पण या आमदारांच्या भरोशावरच या सरकारला सळो की पळो करून सोडण्याची रणनीती ही उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे. शेतकरी, महिला, त्याचप्रमाणे महागाई, शिक्षण, कायदा आणि सुव्यवस्था या अशा सगळ्या प्रश्नांवर आपण रान उठवणार असल्याचे संकेत आज उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंची जर आज एकूणच या पत्रकार परिषदेतली देहबोली पाहिली किंवा जर आपण उद्धव ठाकरेंच्या एकूणच संपूर्ण पवित्र्याबद्दल जर आपण पाहिलं तर तो काहीसा आक्रमक पवित्रा होता आणि हाच आक्रमक पवित्रा कदाचित शिवसेनेला यश देऊ शकेल असे संकेत आज त्यांच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेतून दिले गेलेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवर जी लाडकी बहीण नावाची नवी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे त्याच अनुषंगाने लाडका भाऊ अशी योजना पण सुरू करण्याचे एक प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंकडून ठेवला गेलेला आहे. पण या सगळ्यामध्ये आजचा पहिला दिवस जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची जी एकत्र लिफ्टमधून भेट झाली किंवा लिफ्टमध्ये जी एकत्र भेट झाली त्या अवघ्या काही क्षणांच्या भेटीवर आज विधिमंडळाच्या परिसरातलं वातावरण हे काहीसं चर्चेतलं होतं. ही भेट जरी अगदी सहजगत्या झालेली असली किंवा ती काहीसा हातचं राखून झालेली असली तरी या भेटीमधून फारसे काही राजकीय संकेत नाही आहेत इतकं आपण समजू शकतो. पण याच भेटीच्या अनुषंगाने ज्या वेळेला चंद्रकांत पाटील यांचा जर आपण उल्लेख केला तर चंद्रकांत पाटील आज काही विरोधी पक्ष नेत्यांना किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांना चॉकलेट्स दिले त्यावेळेला त्याची कोटी करताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्हाला चॉकलेट्स दिला ते ठीक आहे की आता याच्या पुढे जनतेला चॉकलेट्स देऊ नका. हे जे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे हे खूपच महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीत आपण जर उद्धव ठाकरेंचा बदललेला चेहरा किंवा बदललेलं राजकारण हे जर आपण पाहिलं आणि त्यांना मिळालेलं यश जर आपण पाहिलं तर ते नक्कीच शिवसेनेला काहीसं एका सकारात्मक दिशेकडे नेऊन जाणार आहे. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे.
तोच पाठिंबा या विधानसभेमध्ये कायम राहणार की नाही हे देखील बघणं हे गरजेचं आहे, आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये दलितांचे प्रश्न, मुस्लिमांचे प्रश्न, मागासवर्गीयांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचप्रमाणे नागरी वस्तीतल्या लोकांचे प्रश्न ही शिवसेना मांडणार असल्याचे संकेत हे दिलेले आहेत. पण यातही सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर यातल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विधान परिषदांच्या निवडणुका शिवसेना लढणार आहे. शिवसेनेकडे असलेले जे काही आमदार आहेत ते पाहिले तर स्वतंत्रपणे शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार नाही हे जरी स्पष्ट दिसत असलं तरी आत्ता या शेवटच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या पद्धतीनं काहीतरी वेगळं करावं असा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी मांडलेला आहे, आणि तो प्रयत्न हा खूपच राजकीय जरी असला तरी तो धाडसी आहे, आणि या धाडसामुळेच आज उद्धव ठाकरेंना हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे येणारा काळ किंवा हे येणारं अधिवेशन जे काही 3 आठवड्यांचं आहे ते उद्धव ठाकरेंपेक्षा शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला कसं फलदायी ठरणार आहे हे बघणं खूपच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र.